देवेंद्र काला पण वंच परिवर्तन हा घटक पाहिला. वंच परिवर्तनामध्ये कर्तरी कर्मणे आणि बाह्य बरोबर आहे. वंच परिवर्तन म्हणजे काय? प्रयोग बदलणे. यामध्ये कर्तरी कर्मणे आणि बाह्य हे तीन प्रयोगाचे आपण प्रकार पाहिले. कर्तरीमध्ये सकर्म अकर्म कर्तरी हे प्रकार पाहिले. आणि तुम्हाला मी काय अभ्यास दिला होता बरोबर आहे की नाही? जिज्ञासा पत्र, जिज्ञासा पत्र काय सांगितलं होतं? सोडवायला सांगितलं होतं. बऱ्याच जणांनी सोडवलेलं नाही. तर आपण ते जिज्ञासा पत्र काय आहे, प्रश्न काय बोला, पाच नंबर 44 वर या. वाच्य परिवर्तन कुरुत असा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे, साधव ईश्वरम नमंती. साधव, साधव हा शब्द काय आहे? कुठल्या विभक्तीत आहे? प्रथम विभक्ती. ईश्वरम बरोबर आहे, ईश्वरम. कर्म कुठल्या विभक्तीत आहे? द्वितीय. आणि नमंती, मग या ठिकाणी कर्ता कर्म आणि क्रियापद या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे कुठल्या प्रकारातलं वाक्य आहे? कर्तरी बरोबर आहे की नाही? कर्तरी प्रयोग म्हणजे थोडक्यात काय? सकर्म कर्तरी. कर्म आहे ओके नाही, हे कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. आता तुम्हाला अवाच्य परिवर्तन प्रयोग बदलायला सांगितलंय, मग आता इथं कसं बदलणार आहे तुम्ही? तुम्हाला आता कर्मणीमध्ये त्याचं काय करायचंय? रूपांतर करायचंय, परिवर्तन करायचंय. कसं करणार? काय होईल वाक्य बघा. वाक्य फायवरचे वाक्य बघायचं आणि मला सांगायचे. बघा पहिलं वाक्य आहे, जिज्ञासा पत्र झालंय आपलं. पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्यांनी, वाच्य परिवर्तन. वाच्य परिवर्तन करायचं आहे. आता दुसरं वाक्य कसं होईल बघा. खरेही भक्तान
रक्षति उत्तरे हमारे हरिना भक्ता रक्षते हरिना दिलेले वाक्य जे आहे ते कर्तरी प्रयोगाचं आहे बरोबर आहे सकर्मक कर्तरी इथं कर्ता कर्मणी क्रियापद या दोन्ही तिन्ही गोष्टी आहे म्हणजेच काय झालं हे सकर्मक कर्तरीचं वाक्य आहे आता परिवर्तन करताना तुम्हाला काय कशामध्ये करायचंय तर या ठिकाणी काय करणार आहात तुम्ही हरिना तृतीय विभक्ती मध्ये करता भक्ता हा प्रथम विभक्ती मध्ये कर्म रक्षण रक्षन्ते बरोबर आहे हरिने भक्तांचे रक्षण केले म्हणजे रक्षण करतो बरोबर की नाही म्हणजे या पद्धतीनं इथं तुम्हाला वाक्य परिवर्तन करायला सांगितलेलं आहे उदाहरण आपण एक इथं करून दाखवलेलं आहे आता दुसरं बघा हा काय होणार आहे बघा दिलेलं वाक्य काही मी लिहित नाही फक्त मी उत्तरं लिहिते त्यामुळे तुमच्या लक्षात येईल आता इथं वाक्य लिहित आहे हरि भक्तांना रक्षति लक्ष देते का तुमच्या आता याचं तुम्ही परिवर्तन करायचंय मी सांगितल्या पद्धतीनं कसं करायचंय परिवर्तन मी तुम्हाला सांगितलंय कसं करायचंय ते बघा परिवर्तन असताना हरिना हरिना भक्ता रक्षते रक्षण या पद्धतीनं तुम्ही सगळं ओळखायला शिकायचं आहे हरिना भक्ता हा रक्षते या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय ओळखायचं आहे आता तिसरं वाक्य काय बघा तिसरं वाक्य अ आ ई ब्रह्मा विश्वम निर्माती काय होणार आहे बघा ब्रह्मा विश्वम ब्रह्मा हा शब्द कुठल्या विभक्तीत आहे कुठल्या विभक्तीत आहे प्रथम बरोबर नंतर विश्वम कुठल्या विभक्तीतले कर्म कुठल्या विभक्तीत आहे तर द्वितीया बरोबर आहे म्हणजे हा झाला काय कर्तरी प्रयोग आधी थोडं ओळखायला शिकतात त्या वाक्यामध्ये कुठला प्रयोग झालाय ना आपल्याला काय बदल करता येईल मग या ठिकाणी तुम्ही हे वाक्य लिहून काय करायचंय त्याचं परिवर्तन करायचंय कसं होईल परिवर्तन बघा ब्रह्मा विश्व निर्माती ब्रह्मा या पद्धती आले लक्षात म्हणजे तुम्हाला इथं काय बदल करायचं आहे कर्तरी कर्मामध्ये तुम्हाला लिहिले आधी वाक्य लक्षात घ्या वाचन करा करता कुठल्या विभक्तीचे कर्म कुठल्या बघा आणि त्या पद्धतीने बोलूया करा आता चौथं वाक्य बघा काय काय वाक्य गर्दवेन भार उन्यते गर्दवेन भार उन्यते आता गर्दवेन प्रथम कुठल्या करता कुठल्या विभक्तीत आहे गर्द देणं तृतीय विभक्ती बरोबर आहे नंतर कर्मपद कुठलंय भार हे कुठल्या विभक्तीत आहे प्रथम आहे म्हणजे कुठलं वाक्य झालं कर्मणी बरोबर आहे बघा चौथं वाक्य गर्द देणं भार भार उन्यते
प्रचलते पक्षी मी ही या ठिकाणी कर्ता कुठल्या विभक्तीत आहे तृतीय विभक्तीत निराणी आता कर्म आहे बरोबर आहे की नाही कर्म निराणी कुठल्या विभक्तीत आहे तर पक्षी ही निराणी रचंते पक्ष्यांनी धरती रचली असं वाक्य आहे याचं परिवर्तन काय होणार आहे पक्षिण निराणी रचयंती पक्षिण बघा या ठिकाणी पक्षिण म्हणजे तुम्हाला इथं जी वाक्य आहे ती काय आहेत या ठिकाणी कर्तरी आणि कर्मणी बरोबर आहे या पद्धतीची आहे आता हे वाक्य जे आहे पक्षिणी निराणी रचयंते आता दोन्ही सुद्धा पक्षिणी आणि निराणी बरोबर हे दोन्ही कुठल्या विभक्तीतले आहे निडाणी आणि पक्षिणी तृतीय विभक्ती बरोबर की नाही कुठली क्रिया घडली रचनते रचण्याची क्रिया बरोबर की नाही म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे पक्षिण निडाणी रचयंती बघा वाक्य काय आहे पक्षिणी उ या पद्धतीने इथं तुम्हाला वाक्य दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात तर काय करायचं आपल्याला या ठिकाणी तर तुम्हाला या पद्धतीनं कर्त्याचं कर्मामध्ये कर्माचं कर्त्यामध्ये या दोन पद्धतीची वाक्य तुम्हाला इथे दिलेली आहे आता शेवटचं जे आहे ते बघा विघ्नहर्ता मोदक खादती विघ्नहर्ता तुम्हाला म्हटलं गणपतीला बरोबर की नाही विघ्नहर्ता मोदक खादती विघ्नहर्ता मोदक आता या ठिकाणी कर्ता कर्म दोन्ही सुद्धा आहे विघ्नहर्ता कर्ता कुठल्या विभक्तीत आहे प्रथमा मोदक कर्म कुठल्या विभक्तीत आहे द्वितीय बरोबर म्हणजे या ठिकाणी हा कुठलाही कर्तरी प्रयोग आहे सकर्म करते नंतर इथं काय होणार आहे वाक्य ते विघ्नहर्ता मोदक खादेते बघा काय होणार आहे विघ्नहर्ता वाक्य कसं होणार आहे बघा विघ्नहर्ता 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 मोदक मोदक या पद्धतीने तुम्हाला इथं काही वेगळी जिज्ञासा पत्र हे सगळं सोडवलेलं आहे तुमच्या वहीमध्ये तुम्ही आता सोडवलेलं आहे बऱ्यापैकी काही
काली सांगितलं आता होमवर्क बऱ्याच जणांनी लिहिलेलं नाही. पहिल्यांदा काय करायचं असतं की आम्हाला तर वाचलं बरोबर आहे. वाच्य परिवर्तन करायला सांगितलं तरी त्यावेळेला आम्ही मग ते वाचून त्यामध्ये करता कुठलाही दोष आहे कर्म कुठलाही दोष आहे हे जाणून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ते वाक्याचं परिवर्तन करायचे. त्याचं ज्ञानाचे प्रयोग तुम्हाला सोपा जाईल. गोंधळ करून घ्यायचा नाही. म्हणजे या ठिकाणी आपलं वाच्य परिवर्तन हा घटक जो आहे तो पूर्ण होते. आता यामध्ये तुम्हाला काय काय तुम्ही बघितले बघा. थोडीशी परत एकदा आपले तास झालेले त्या पद्धतीनं पहिल्यांदा वाच्य परिवर्तन म्हणजे प्रयोग बदलतं बरोबर आहे. त्यामध्ये कर्तरीमध्ये दोन उपप्रकार पाहिले आपण सकर्मक अकर्मक बरोबर आहे. नंतर कर्मणी प्रयोग पाहिला आणि भावी प्रयोग पाहिला. म्हणजे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपण आज अभ्यासलेल्या आहोत. मग काही शंका असेल तर विचारा. या ठिकाणी आपलं जिज्ञासा पत्र तुम्ही इथं पूर्ण झालेलं आहोत.